विद्यार्थी मित्रांनो नमस्कार गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ मिशन आरंभ हा आपल्या जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री आशिषजी एरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला एक अभिनव प्रकल्प या प्रकल्पाला खऱ्या अर्थाने गती दिली ती आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे प्राथमिकचे शिक्षणाधिकारी सन्मान्य श्री पाटील साहेब व माध्यमिकचे अधिकारी सन्मान्य श्री कडूस साहेब यांनी आणि हा प्रकल्प गतिमान करण्यासाठी सातत्याने झटत आहेत त्या जिल्ह्याच्या नोडल अधिकारी श्रीमती जयश्री कारले मॅडम या सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो कि ज्यांच्या संकल्पनेतून आणि ज्यांच्या प्रयत्नातून अहमदनगर जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी हा एक आगळा वेगळा उपक्रम सुरू आहे आज आपणासमोर मला संगमनेर तालुक्याचे गट अधिकारी सन्मान्य श्री बाळासाहेब गुंड यांनी जी संधी दिली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो तसेच संगमनेर मधील तंत्रस्नेही टीमचे आमचे मित्र सन्मान्य श्री सुरेशजी भारती सर सन्मान्य संदीप सर व सन्माननीय संजय सर यांच्या प्रयत्नातून आज मी आपणासमोर पाचवी शिष्यवृत्ती विषयातील गणित या घटकातील गणित या विषयातील तोटा हा घटक आपण आज पुढे घेऊन जाणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माझे नाव अनिल किसन कडलग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळवंडे तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर गेली पंचवीस वर्ष सातत्याने मी शिष्यवृत्ती या विषयावर काम करत आहे गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी आवश्यकतेनुसार मार्गदर्शन करत आहे यापूर्वी आपण नाफा तोटा या घटकांवर जवळजवळ दोन तासिका बघितल्या आहेत त्यामध्ये साधारण सोप्या पातळीचे प्रश्न मध्यम पातळीचे प्रश्न यांचा आपण अभ्यास केला आहे दरम्यानच्या काळात तुम्ही शेकडेवारी हे प्रकरण सुद्धा समजून घेतलेले आहे त्याचप्रमाणे अपूर्णांक प्रकरण तुमचं झालेलं आहे त्यामध्ये संक्षिप्त रूप कसं द्यावं सममूल्य अपूर्णांक कसा तयार करावा दशांश अपूर्णांक तुम्ही शिकलेले आहात तीस पर्यंत तुमचे पाडे सर्वांचे पाठ आहेत या सगळ्या गोष्टी गृहित धरून आपण आज नफा तोटा या घटकावरील थोडीशी काठिण्य पातळीची उदाहरणे समजून घेणार आहोत ही उदाहरणे समजून घेण्यापूर्वी मागील झालेल्या दोन तासिकेंमधला काही गोष्टींचा आढावा मी या ठिकाणी नक्की घेणार आहे पहिले पाच मिनिटे आपण त्यासाठी देणार आहोत त्या, त्या गोष्टी समजून घेतल्यानंतर आपण काठिण्य पातळीच्या उदाहरणांकडे जाणार आहोत तर एक नजर टाकूया मागील भागाकडे विद्यार्थी मित्रांनो मागील भागात आपण बघितलं होतं की नफा केव्हा होतो तर खरेदी किंमतीपेक्षा विक्री किंमत जेव्हा जास्त असते तेव्हा नफा होतो त्याचवेळी आपण हे ठरवलं होतं की कोणतंही सूत्र तोंडपाठ करायचं नाही तर ते आत्मसात करायचं व्यवहारातली अनेक उदाहरणे समजून घेऊन आपण नफा तोटा या संकल्पना समजून घेतल्या होत्या तर सूत्र बघूया आपण विक्री किंमत जेव्हा जास्त असते त्यातून खरेदी किंमत वजा केली जाते विक्री किंमत वजा खरेदी किंमत तेव्हा होतो नफा आणि या सूत्रावरून आपण पुढची अनेक सूत्र समजून घेतली होती हे एक सूत्र नफा होण्याचं आणि हे एक सूत्र जर आपल्याला माहित असेल तर याच्यावरून नफा झालेला आहे आणि मग आपल्याला जर विक्री किंमत दिलेली असेल नफा दिलेला असेल तर खरेदी किंमत कशी का काढायची नफा होतो म्हणजे जास्त पैसे मिळाले किंवा के विक्री केल्यानंतर जास्त पैसे मिळालेत मग विक्री किंमती मधून तो नफा वजा करायचा जास्त झालेले जा पैसे काढून टाकायचे म्हणजे तुम्हाला त्या वस्तूची मिळेल खरेदी किंमत विक्री किंमत वजा नफा बरोबर खरेदी किंमत हे पुढचं सूत्र आपण ह्या सूत्रावरून तयार केलं त्यानंतर आपल्याला खरेदी किंमत माहिती आहे एक वस्तू केवड्याला घेतली नफा किती झालाय हे माहित असेल तर त्याची विक्री किंमत शोधणं खूप सोपं असतं खरेदी किंमत अधिक नफा बरोबर विक्री किंमत खरेदी किंमतीमध्ये नफा मिळवला की विक्री किंमत होते ही तीन सूत्र आपण त्यावेळी समजून घेतलेली आहे त्याची उजळणी आपण आता केली यानंतर ही तीन सूत्र झाल्यानंतर जे तोटा होतो तोटा झाल्यानंतरची जी सूत्र आहेत ती पण आपल्याला पुन्हा एकदा उजळणी करायची आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तोटा केव्हा होतो तर जेव्हा खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे तेव्हा तोटा होतो कोणती किंमत जास्त आहे खरेदी किंमत खरेदी किंमत वजा विक्री किंमत बरोबर तोटा हे सूत्र आपण समजून घेतलेलं आहे की खरेदी किंमत जास्त आहे जास्त रकमेला खरेदी केलेली वस्तू कमी किमतीला विकली तोटा झाला मग आता याच्यावरून तोटा झालेला आहे म्हणजे पैसे कमी मिळालेले आहेत आणि मला त्या वस्तूची खरेदी किंमत माहिती आहे तोटा किती झालाय माहिती आहे आणि विक्री किंमत शोधायची आहे तर खरेदी किंमत वस्तू मी कितीला खरेदी केली ती खरेदी किंमत तोटा झालाय तो मिळवायचा अधिक तोटा आणि बरोबर मिळणार आहे आपल्याला विक्री किंमत हे पुढचं सूत्र आपण त्या सूत्रावरून तयार केलं खरेदी किंमतीमध्ये तोटा मिळवला की तयार होते विक्री किंमत आता मला खरेदी किंमत शोधायची आहे तर खरेदी किंमत कशी शोधायची आहे खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा तोटा या ठिकाणी आपण एक लक्षात घेऊया तोटा केव्हा होतो तर खरेदीची किंमत जास्त असते विक्रीची किंमत कमी असते तेव्हा होतोय तोटा खरेदीची किंमत जास्त आहे विक्री किंमत कमी आहे तोटा झालेला आहे आता याच्यावरून मला शोधायची आहे खरेदीची किंमत समजा खरेदीची किंमत शोधायची असेल तर विक्री किंमत अधिक तोटा तोटा झालेला आहे म्हणजे पैसे कमी मिळालेले आहेत कधी विक्री करून मग ते विक्री किंमतीत जेवढे पैसे आहेत तेवढे मिळाले की मला मिळणार आहे खरेदीची किंमत खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत अधिक तोटा आणि मला विक्री किंमत शोधायची आता वस्तू विकली केवढ्याला कमी किमतीला विकलेली आहे तर खरेदी किमतीमधून वजा काय करावा लागेल तोटा खरेदीची किंमत जास्त होती तोटा त्याच्यातून वजा केला की कि मिळणारे विक्री किंमत ही सूत्र आपण पाठ केलेली नव्हती ही सूत्र आपण समजून घेतलेली होती पहिली तीन सूत्र आणि ही तीन सूत्र जर आपल्या लक्षात असतील तर यानंतर काठिण्य पातळीची उदाहरणे सोडवताना आपल्याला अडचण येणार नाही यानंतर पुढची एक गोष्ट आपण समजून घेणार आहोत पुन्हा त्याची आवृत्ती करणार आहोत आपण आणि ती आहे आपण शेकडा नफा आणि शेकडा तोटा शेकडा नफा कसा काढायचा शेकडा तोटा कसा करायचा हे आपण समजून घेतलं होत तर शेकडा नफा आणि शेकडा तोटा हा नेहमी खरेदी किंमतीवर काढला जातो नेहमी म्हणजे नेहमीच तो नेमी नेमी खरेदी किमतीवर आधारित असतो आणि म्हणून शेकडा नफा बरोबर जो काही निव्वळ नफा होईल तो नफा गुणिले शंभर भागिले खरेदीची किंमत हे सूत्र आपण बघितलं होतं दुसरं सूत्र आपण बघितलं होतं शेकडा तोटा बरोबर तोटा गुणिले शंभर भागिले खरेदीची किंमत ही दोन सूत्र या आधी समजून घेतलेली सहा सूत्र त्यानंतर अपूर्णांक शेकडेवारी अशा अनेक संयुक्त घटकांचा वापर करत आपण आज काही काठिण्य पातळीची उदाहरणे समजून घेऊया चला तर पुढे जाऊया आपण पहिलं उदाहरण तुमच्या समोर आहे एक मोटारसायकल अठरा हजार रुपयाला विकली तेव्हा विक्रेत्याला साडेबारा टक्के नफा झाला तर त्या मोटारसायकलची खरेदी किंमत किती आणि तुमच्या समोर चार पर्याय ठेवलेले आहेत आता विद्यार्थी मित्रांनो एक मोटारसायकल अठरा हजार रुपयाला विकली विक्री किंमत दिली आणि नफा हा शेकडेवारीत दिलेला आहे साडेबारा टक्के नफा झाला आणि खरेदी किंमत आपल्याला विचारलेली आहे वेगळ्या धाटणीचं उदाहरण आहे मुलांना साडे बारा टक्के नफा होण टक्के, टक्के याचा अर्थ तुम्ही शेकडेवारी प्रकरणात शिकलेला आहात की शंभर टक्के म्हणजे शंभर रुपयाला शंभर रुपयाला साडेबारा रुपये म्हणजे जर मी एखादी वस्तू शंभर रुपयाला घेतली असेल तर मला नफा झालाय जास्त पैसे मिळाले याचा अर्थ मी ती वस्तू एकशे बारा रुपये पन्नास पैशाला विकली शंभर रुपयाला घेतलेली वस्तू एकशे बारा रुपये पन्नास पैशाला विकली म्हणजे शंभर रुपयावर साडेबारा टक्के नफा झालाय आता हा प्रश्न आहे खरेदी विक्रीशी संबंधित म्हणून याचा मी वेगळ्या पद्धतीने मागणी करतोय आपल्यासमोर बघा मांडणी मी अशी करतोय खरेदी किंमत आणि विक्री किंमत मला साडेबारा टक्के नफा झालेला आहे साडेबारा टक्के नफा झाला याचा अर्थ असा आहे की मी शंभर रुपयांची घेतलेली वस्तू एकशे बारा रुपये पन्नास पैशांना विकली शंभर रुपयाला खरेदी केलेली वस्तू एकशे बारा रुपये पन्नास पैसे म्हणजे एकशे बारा दशांश चिन्ह पाच रुपयांना विकली तर अठरा हजार रुपयाला विकली विक्री किंमत अठरा हजारे अठरा हजार म्हणून विक्री किंमतीमध्ये मी लिहितो कि अठरा हजार रुपयाला विकलेली मोटार सायकल तर त्या मोटार सायकलची खरेदी किंमत किती की खरेदी किंमतनी मानली क कोणतंही अक्षर आपण घेऊ शकतो या साडेबारा टक्के या शब्दावरून आपण ही खरेदी किंमत आणि विक्री किंमत ठरवली शंभर रुपयाला घेतलेली वस्तू एकशे बारा रुपये पन्नास पैशाला विकली आणि मोटरसायकलची विक्री किंमत दिलेली आहे म्हणून ती विक्री किंमतीमध्ये लिहिली अठरा हजार रुपयाला विकली त्या मोटरसायकलची खरेदी किंमत मांडली क रुपये आता मुलांना हे आपण ही जी मांडणी आहे ही आपण अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार या पद्धतीने आपण सोडवू शकतो आणि मग अंत्यपदांचा गुणाकार शंभर गुणिले अठरा हजार मध्यम पदांचा गुणाकार होईल क गुणिले एकशे बारा दशांचिन्ह पाच बरोबर शंभर गुणिले अठरा हजार आता या ठिकाणी मला क ची किंमत काढायची आहे आणि मग गुनिले एकशे बारा दशांचिन्ह पाच मी काय करणार आहे उजव्या बाजूला नेणार ते भागिले होणार क बरोबर शंभर गुणिले अठरा हजार भागिले एकशे बारा चिन्ह पाच आता एकशे बारा दशांचिन्ह पाच या ठिकाणी मला दशांचिन्ह पाचच्या पुढे न्यायचं आहे म्हणजे मला या ठिकाणी काय करावं लागेल छेदस्थानी गुणिले दहा करावे लागतील छेदस्थानी गुणिले दहा केले तर अंशस्थानी सुद्धा गुणिले दहा करावे लागतील आणि मग आता या ठिकाणी मला संक्षिप्त रूप द्यायचंय इथं छेदस्थानी गुणिले दहा केले म्हणजे काय झाले चिन्ह एक घर पुढे जाईल बर। शंभर गुणिले अठरा हजार गुणिले दहा भागिले चिन्ह पुढे नेलं अकराशे पंचवीस झाले आणि या ठिकाणी आता संक्षिप्त रूप मी देणार आहे पंचवीसचा चा पाडा आपल्याला येतोय तीस पर्यंतचे पाडे पाठ असणं आवश्यक आहे या ठिकाणी पंचवीस चौक शंभर एकशे बारा मधून शंभर गेले राहिले बारा बाराच्या पुढे पाच घेतला म्हणजे एकशे पंचवीस झाले पंचवीसा पाच एकशे पंचवीस या ठिकाणी इथे आपण संक्षिप्त रूप देऊ शकतो इथे पंचवीसने भाग देऊ शकतो पंचवीस चौक शंभर जर छेदस्थाने पंचवीसने भाग दिलाय तर अंशस्थानी पण द्यायचा आहे पुन्हा इथे नऊने संक्षिप्त रूप देता येईल आपल्याला नवा पाच ए पंचेचाळीस खेदस्थानी राहिले पाच इथं नऊ दुने अठरा आणि पुढचे तीन शून्य नऊ शून्य शून्य नऊ शून्य शून्य नऊ शून्य शून्य पुन्हा पाच ने संक्षिप्त रूप देऊया आपण पाच एक पाच पाच दुने दहा आता अंशस्थानी काय राहिलंय चार गुणिले दोन हजार गुणिले दोन त्यांचा गुणाकार आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि क बरोबर अंशस्थानी राहिले चार गुणिले दोन हजार गुणिले दोन क बरोबर चार दुने आठ आठ हजार गुणिले दोन आणि आठ दुने सोळा सोळा हजार रुपये ही क ची किंमत आली तर त्या मोटरसायकलची खरेदी किंमत झाली सोळा हजार रुपये उत्तर आलेले पर्याय क्रमांक तीन काठिण्य पातळी असलेलं हे उदाहरण आहे याच्यात फक्त साडेबारा टक्के नफा होणं म्हणजे शंभरवर जास्त रुपये मिळणं म्हणजे शंभर रुपयांची खरेदी किंमत असलेली वस्तू एकशे बारा रुपये पन्नास पैशाला विकणं म्हणजे एकशे बारा चिन्ह पाच रुपयाला विकणं ही संकल्पना जर समजली आणि आपल्याला गणितातील बाकीच्या प्रकरणांची बारकावी ज्ञात असतील तर मात्र हे उदाहरण अवघड नाही त्यानंतर पुरेशा सरावाने हे उदाहरण साधारणपणे तीस ते पंचेचाळीस सेकंदात आपल्याला सोडवता येऊ शकतं तर याच धाटणीचं आणखी एक उदाहरण आपण बघूया पुढे विद्यार्थी मित्रांनो दुसरं उदाहरण तुमच्या समोर आहे एका व्यापाऱ्याने एक धुलाई यंत्र अकरा हजार चाळीस रुपयाला विकलं तर त्याला आठ टक्के तोटा झाला अकरा हजार चाळीस रुपयांना विकलंय म्हणजे विक्री किंमत दिली आणि आठ टक्के तोटा सांगितलेला आहे विक्री केल्यानंतर तोटा झालाय म्हणजेच खरेदी किंमत जास्त असणारे विक्री किंमत कमी आहे तर त्या धुलाई यंत्राची खरेदी किंमत किती मागाशी या उदाहरणामध्ये याच सारखं उदाहरण होतं तिथे नफा दिलेला होता आता मात्र विक्री करून तोटा झालेला आहे मग तोटा होतो याचा अर्थ काय होतोय पैसे कमी मिळाले म्हणजे शंभर रुपयाला घेतलेली वस्तू मी आठ टक्के तोटा झाला म्हणजे शंभर रुपयावर आठ रुपये कमी मिळाले विक्री करून पैसे कमी मिळाले आठ रुपये कमी मिळाले याचा अर्थ असा होतो मी शंभर रुपयाची वस्तू ब्याण्णव रुपयाला विक आठ टक्के तोटा म्हणजे शंभर वर तोटा आहे मग आपण या ठिकाणी बघूया आठ टक्के तोटा याचा अर्थ काय होतोय आठ टक्के तोटा याचा अर्थ असा होतो की मी शंभर रुपयाला खरेदी केलेली वस्तू याची विक्री केली ब्याण्णव रुपयाला शंभर रुपयाच्या वस्तूंची विक्री केलेली आहे ब्याण्णव रुपयांना तर अकरा हजार चाळीस रुपयाला हे धुलाई यंत्र विकलंय अकरा हजार चाळीस रुपयांना धुलई यंत्र विकलंय तर त्याची खरेदी किंमत किती मी खरेदी किंमत पुन्हा क बी बरोबर सी अंशेद डी यानुसार या नियमानुसार अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार ही गोष्ट बघायची आहे मग मध्यम पदांचा गुणाकार होईल क गुणिले ब्यान्न बरोबर शंभर गुणिले अकरा हजार चाळीस पुन्हा मला क ची किंमत शोधायची आहे मग गुणिले ब्याण्णव समानतेच्या नियमानुसार बरोबर चिन्हाच्या तिकडे गेल्यावर ते होतील भागिले ब्याण्णव क बरोबर शंभर गुणिले अकरा हजार चाळीस गुणिले ब्याण्णव झाले भागिले ब्याण्णव आता या ठिकाणी पुन्हा मला संक्षिप्त रूप द्यायचंय संक्षिप्त रूप देताना माझे पाडे पाठ असणं गरजेचं आहे ब्याण्णव कुणाच्या पाड्यात येत आहेत हे माझ्या माहिती असलं पाहिजे तेवीसच्या पाड्यात ब्याण्णव येत आहेत मग तेवीसचा पाडा मला पुन्हा संक्षिप्त अंशस्थानी संक्षिप्त रूप देताना वापरता आला पाहिजे मग या ठिकाणी तेवीस एके तेवीस तेवीस दोन्ही शेहेचाळीस तेवीस त्रिके एकोणसत्तर तेवीस चौक ब्याण्णव पुढे तेवीस चौक ब्याण्णव तेवीस अपाचे एकशे पंधरा इथे एकशे दहाचे मग इथे सुद्धा तेवीस चौक ब्याण्णव मग एकशे दहा मधून ब्याण्णव गेले हे तोंडी करता आल्या पाहिजे ह्या गोष्टी एकशे दहा मधून ब्याण्णव गेले उरले अठरा अठरा आणि पुढे चार घेतला झाले एकशे चौऱ्याऐंशी मग तेवीस चौक ब्याण्णव तेवीस अपाचे एकशे पंधरा तेवीसा एकशे अडोतीस तेवीस सात एकशे एकसष्ट तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी एकशे चौऱ्याऐंशी तेवीस आठ एकशे चौऱ्याऐंशी आणि तेवीस शून्य शून्य पुन्हा चारने संक्षिप्त रूप द्यावं लागेल आपल्याला पुन्हा चारने भाग द्यावा लागेल चार एके चार इथे चार एके चार चार दुने आठ चार शून्य शून्य अंशस्थानी राहिले क बरोबर शंभर गुणिले एकशे वीस आणि यांचा गुणाकार आपण करूया बारा इके बारा बघा मुलांना जेव्हा एकक दशक स्थानी शून्य असतील तर कोणताही गुणाकार करताना आपण काय करतो जे अंक आहे त्यांचा बारा इके बारा आणि किती शून्य एक दोन तीन हे शून्य मांडले तर उत्तर आलं आपलं बारा हजार रुपये क ची किंमत बारा हजार म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत आलेली आहे बारा हजार रुपये आणि आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक दोन नंतर नंतर पुरेशा सरावानंतर ह्या बऱ्याचशा गोष्टी आपण तोंडी करता आपल्याला तोंडी करता येऊ शकतात विक्री किंमत किती खरेदी किंमत किती आठ टक्के तोटा होणं काय आठ टक्के नफा होणं काय मग खरेदी किंमत किती असेल तर विक्री किंमत किती ह्या संकल्पना जेव्हा आपल्याला व्यवस्थित समजतील तेव्हा ही उदाहरणं फारशी अवघड वाटणार नाहीत आता आपण ही काठिण्य पातळीचीच उदाहरणं समजून घेत आहोत पुढच्या उदाहरणेकडे आपण जाऊयात पुढचं उदाहरण समोर आहे त्याच पद्धतीचं त्यामुळे स्क्रीन त्या ठिकाणी कमी होते तुम्ही शिकत नाही आहात बाकीच्या विद्यार्थ्यांना शिकू देत नाही आहात पालकांनी लक्ष द्या ज्या विद्यार्थ्यांनी रेजीवर हँड केलेला आहे त्या संबंधित सर्व सर्व विद्यार्थ्यांना मीटिंग मधनं बाहेर करण्यात येईल लगेच तुमचे हँड्स क्लिअर करून घ्या मोबाईलशी खेळू नका विद्यार्थी मित्रांनो संगमनेरच्या तंत्रस्नेही टीम मधील सुरेश भारती सरांनी दिलेल्या सूचनांचं तंतोतंत पालन करा तुम्ही गुणवंत विद्यार्थी आहात आणि तुम्हाला संच चार रुपयाला विकल्याने खरेदीच्या पंधरा टक्के तोटा झाला तर त्या रेडिओची खरेदी किंमत किती पुन्हा त्याच प्रकारचं उदाहरण मुद्दामहून तुमच्या समोर घेतलेलं आहे एक रेडिओ संच चारशे एकोणसाठ रुपयांना विकल्याने विक्री किंमत दिलेली आणि तोटा झालाय खरेदीच्या पंधरा टक्के तोटा पंधरा टक्के तोटा होण तेही टक्के म्हणजे शेकडा म्हणजे शंभर रुपयाची खरेदी केलेली वस्तू कमी किमतीला विकली किती कमी मिळाले पैसे शंभरावर पंधरा रुपये कमी मिळाले म्हणजे शंभर रुपयांची वस्तू पंच्याऐंशी रुपयांना विकली पंधरा टक्के तोटा याचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे पंधरा टक्के तोटा होतो म्हणजे काय होत पंधरा टक्के तोटा याचा अर्थ असा होतो शंभर रुपयाला घेतलेली वस्तू पंच्याऐंशी रुपयांना विकली तर चारशे एकोणसाठ रुपयांना रेडिओ संच विकलाय विक्री किंमत आहे किती चारशे एकोणसाठ रुपये तर त्या रेडिओची खरेदी किंमत किती खरेदी किंमत आपण मानूया त्याची खरेदी किंमत होती वाय पुन्हा एकदा ए अंशे बी बरोबर सी डी या समीकरणानुसार अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार आणि आपण मध्यम पदांचा गुणाकार होईल वाय गुणिले पंच्याऐंशी बरोबर शंभर गुणिले चारशे एकोणसाठ या ठिकाणी वायची किंमत आपल्याला शोधायची आहे म्हणजेच खरेदी किंमत शोधायची आहे गुणिले पंच्याऐंशी समानतेच्या नियमानुसार बरोबर चिन्हाच्या तिकडे पाठवूया ते होतील भागिले पंच्याऐंशी वाय बरोबर शंभर गुनिले चारशे एकोणसाठ भागिले पंच्याऐंशी पुन्हा एकदा आपल्याला संक्षिप्त रूप द्यावं लागणार आहे पंच्याऐंशी पुन्हा कुणाच्या पाड्यात येत आहेत हे लक्षात आलं तर वरती पण आपल्याला भाग देणं सोपवील मग पंच्याऐंशी कोणाकोणाच्या पाड्यात येत आहेत हे आपल्याला कळण्यासाठी आपले, आपले पाडे फटाफट पाठ असले पाहिजे मग आता पंच्याऐंशी आणि शंभर जर नाहीच आपल्या लक्षात आलं तर पंच्याऐंशी इथे एकक स्थानी पाच आहे म्हणजे कमीत कमी आपण याला पाचने तरी भाग देऊ शकतो फक्त काय होईल आपल्याला मोठे पाडे आठवले नाही छोट्याच पाड्यांनी आपण संक्षिप्त रूप द्यायला गेलो तर आपल्याला ते जास्त वेळा संक्षिप्त रूप देता द्यावं लागणार आहे आणि म्हणून सतराच्या पाड्यात पंच्याऐंशी आहे हे आठवलं तर आपल्याला सोपं होईल नाही आठवलं तर इथं आधी पाचने संक्षिप्त रूप देता येईल वरती आपल्याला इथं काय पाचने देता येणार नाही कारण पाचची कसोटी आपल्याला माहिती आहे एकक स्थानी शून्य किंवा पाच असला पाहिजे मग इथे द्यावं लागेल पुन्हा मग आपल्याला सतरा येतील पुन्हा सतराने तिकडे भाग द्यावा लागणार आहे तर सतरा त्रिक एक्कावन सतरा चौक अडुसष्ट सतरा पाच पंच्याऐंशी इथं सतरा पंचेचाळीस ला सतरा दोन चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न चालणार नाही सतरा दोन्ही चौतीस पंचेचाळीस मधून चौतीस गेले उरले अकरा हा तोंडी भागाकार करता येणं ह्या गणितातल्या खूप महत्वाच्या पायऱ्या आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्ञात आहेत असं समजून आपण पुढची उदाहरणं घेत आहोत सतरा दोन्ही चौतीस पंचेचाळीस मधून चौतीस गेले उरले अकरा एकशे एकोणावीस झाले सतरा चोक अडुसष्ट सतरा पाचशे पंच्याऐंशी सतरा सक एकशे दोन सतरा साते एकशे एकोणावीस उरले सत्तावीस पुन्हा पाच लाख केनी पाच ए संक्षिप्त रूप देता येईल पाच ए पाच इथं पाच दोन दहा पाच शून्य शून्य अंशस्थानी राहिले वाय बरोबर वीस गुणिले सत्तावीस आणि वीस गुणिले सत्तावीस म्हणजे सत्तावीस दुने चोपन्न आणि शून्य एकक स्थानचा तर वाय ची किंमत आली पाचशे चाळीस म्हणजे त्या रेडिओ संचाची खरेदी किंमत आपण वाय मानली होती तो रेडिओ संच खरेदी केलाय पाचशे चाळीस रुपयाला उत्तर आलेले पर्याय क्रमांक चार ही उदाहरणं काठिण्य पातळीची का बनली मुलांना समजून घ्या यामध्ये शेकडेवारीचा भाग आलेला आहे सर्वात महत्वाचं पंधरा टक्के तोटा होतो म्हणजे काय होतं ही संकल्पना समजणं महत्वाचं आहे त्यानंतर ए अंच्छेद बी बरोबर सी अंशेद डी या नियमानुसार अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार हे आपल्याला समीकरण माहीत असणं आवश्यक आहे त्याच्यानुसार संक्षिप्त रूप आपल्याला देता आलं पाहिजे आपले पाडे पाठ असले पाहिजे ह्या अनेक गोष्टी एकाच उदाहरणात वापराव्या लागत असल्याने हे उदाहरण काठिण्य पातळीचं बनतं आणि काठीण्य पातळीचं उदाहरण सुद्धा तीस ते पंचेचाळीस सेकंदात आपण सरावाने सोडवू शकतो मात्र त्याला पुरेसा सराव असला पाहिजे फटाफट पंधरा टक्के तोटा होणं म्हणजे काय होणं प्रत्येक वेळी ह्या पायऱ्या पण मांडाव्या लागत नाही डायरेक्ट भागिले पंच्याऐंशी सुद्धा आपल्याला करता येतं की अंत्यपदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुन्हा या सुद्धा आपण वाचवू शकतो आणि पाडेपाठ असतील तर तीस सेकंदात हे उदाहरण सोडू शकतो पाडेपाठ असणं आणि योग्य पद्धतीनं संक्षिप्त रूप देता येणं हे पण महत्वाचं आहे काही मुलांचे पाडेपाठ आहे पण भागाकाराची क्रिया तोंडी करता येत नाही उदाहरणार्थ सतरा पाचशे पंच्याऐंशी इथे जमत इथं पंचेचाळीसला तोंडी भाग देता येत नाही कुई काही मुलांना मग ते काय करतात सतरा दुने चौतीस सतरा त्रिक एक्कावन्न लक्षात येत नाही बरं सतरा दुने चौतीस पण पंचेचाळीस मधून चौतीस घालवायचे तोंडी अकरा आलेत वरती नऊ घेतला एकशे एकोणावीस झाले ह्या सगळ्या क्रिया बारकाईने करणं गरजेचं आहे ज्या मुलांच्या पायाभूत गोष्टी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या प्राथमिक क्रिया परिपूर्ण आहेत ते मात्र हे उदाहरण तीस सेकंदात नक्की सोडवणार याची खात्री पुढचं उदाहरण आपल्या समोर आहे आता याच्यामध्ये बघा एक टेबल विकला तेव्हा विक्रेत्याला पंधरा टक्के तोटा झाला इथपर्यंत जे उदाहरण आहे ते मगाशी आपण सोडवलं त्याचप्रमाणे की पंधरा टक्के तोटा झालेला आहे सहाशे ऐंशी रुपयाला विकला मघाशी आपण अशा प्रकारच्या उदाहरणात खरेदी किंमत शोधली होती आता आला जर दहा टक्के नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल तर त्याने तो टेबल किती रुपया स्वीकारायला हवा मघाशी सोडवलेल्या उदाहरणाच्या पुढे अजून त्यांची अपेक्षा आहे की त्याला दहा टक्के नफा झाला पाहिजे दहा टक्के नफा म्हणजे शेकडा नफा झाला पाहिजे मुलांना आणि शेकडा नफा किंवा शेकडा तोटा हा नेहमी आणि नेहमी खरेदी किंमतीवर काढला जातो हे आपण शिकलेलं आहे मग जर दहा टक्के नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल बघा आता हा दहा टक्के नफा मिळावा अशी त्याची इच्छा असेल तर आपल्याला आधी त्याची खरेदी किंमत माहीत असली पाहिजे म्हणजे आधी जी माहिती दिली त्यावरून आपल्याला त्याची खरेदी किंमत काढणं गरजेचं आहे की त्याची विक्री किंमत दिलेली सहाशे ऐंशी विकला आणि काय झाला पंधरा टक्के तोटा झालाय दहा टक्के नफा मिळवायचा आहे पण तो दहा टक्के नफा मिळवण्यासाठी या टेबलची आपल्याला खरेदी किंमत माहिती असली पाहिजे आणि खरे ती खरेदी किंमत शोधण्यासाठी आपण आधीच्याच उदाहरणाची पद्धत वापरणार आहोत इथे झालेला आहे पंधरा टक्के तोटा पंधरा टक्के तोटा याचा अर्थ काय होतो आपण बघितलं की खरेदी किंमत शंभर रुपये असेल तर विक्री किंमत होणार आहे पंच्याऐंशी रुपये शंभर रुपयांचा टेबल पंच्याऐंशी रुपयांना विकला पंधरा टक्के तोटा याचा अर्थ पण तो टेबल विकलाय तिला सहाशे ऐंशी रुपयांना विकलाय तर सहाशे ऐंशी रुपयांना विकलेल्या टेबलची पहिल्यांदा खरेदी किंमत काढूया खरेदी किंमत मानली प मग ही खरेदी किंमत निघाल्यानंतर आपल्याला दहा टक्के नफा शोधायचा त्याच्यावर पदांचा गुणाकार बरोबर मध्यम पदांचा गुणाकार प गुणिले पंच्याऐंशी बरोबर शंभर गुणिले सहाशे ऐंशी आता या ठिकाणी गुणिले पंच्याऐंशी हे बरोबर समानतेच्या चिन्हानुसार बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवूया भागीले पंच्याऐंशी होतील बरोबर शंभर गुणिले सहाशे ऐंशी भागीले पंच्याऐंशी पुन्हा संक्षिप्त रूप द्यावं लागेल मग आपण बघितलं की सतराच्या पाड्यामध्ये पंच्याऐंशी येत आहेत है। सतरा पाचे पंच्याऐशी सतरा चोक अडुसष्ट आणि सतरा शून्य शून्य पुन्हा पाच ने भाग देऊया पाचे के पाच आहे कि पाच पाच आठ चाळीस अंशस्थानी राहिले शंभर गुणिले आठ आणि शंभर गुणिले आठ म्हणजे आठशे प ची किंमत आठशे प म्हणजे काय टेबलची खरेदी किंमत तर तो टेबल मी आठशे रुपयाला खरेदी केला होता आता आठशे रुपयाला खरेदी केलेल्या टेबलवर वर दहा टक्के नफा मिळावा अशी इच्छा आहे मुलांना पुरेशा सरावानंतर दहा टक्के काढणं कोणत्याही वस्तूचे खूप सोपं असतं तोंडी असत एकक स्थानचा अंक समजा आठशे शेवटचा अंक जागायचा ऐंशी समजा आठशे पाच असते तर आठशे पाच असते तर दहा टक्के म्हणजे एक घरी इथं चिन्ह द्यायचं ऐंशी दशांश चिन्ह पाच झाले असते कोणत्याही संख्येचा दहा टक्के काढणं म्हणजे शेवटच्या अंकाच्या आधी आठशेच्या आधी चिन्ह देणं ते झाले ऐंशी दशांश चिन्ह शून्य किंवा तसं लक्षात नाही आलं तर दहा टक्के नफा मिळवायचा आहे कोणावर खरेदी किमतीवर दहा टक्के आठशे छे छे दहा टक्के तुम्ही शेकडेवारी प्रकरणात शिकलेल्या आहात संक्षिप्त रूप दिलं राहिलं आठ गुणिले दहा आठ गुणिले दहा म्हणजे ऐंशी रुपये वेळ वाचवण्यासाठी मी तुम्हाला तोंडी सांगितलं होतं आठशेचे दहा टक्के म्हणजे ऐंशी रुपये इतका नफा मिळावा अशी इच्छा होती म्हणजे ऐंशी रुपये नफा मिळाला आठशे रुपयाचा टेबल खरेदी किंमत नफा मिळाला ऐंशी रुपये तर किती रुपये विकायला हवा मग तोंडी खरेदी किंमत अधिक नफा बरोबर विक्री किंमत म्हणजे आठशे अधिकांशी आठशे अधिक ऐंशी सूत्रच लिहिलं नाही तर तो टेबल जर आठशे ऐंशी रुपयांना विकला कितीला आठशे ऐंशी रुपयांना विकला तर होणार आहे दहा टक्के नफा पर्याय क्रमांक एक दहा टक्के नफा पाहिजे असेल तर दहा टक्के काढण्याची सोपी पद्धत सांगितली शेकडेवारीची सांगितली पुन्हा सूत्र वापरलं आणि ता तो टेबल आपल्याला आठशे ऐंशी रुपयाच विकायला हवा आधीची जी उदाहरणं पाहिली त्यापेक्षा आणखी थोडस त्यामध्ये काठीण्य पातळी या उदाहरणात वाढवलेली आहे पुढील उदाहरणाकडे आपण जाऊया नफा तोटा या प्रकरणातलं थोडस आणखी वेगळ्या पद्धतीचं उदाहरण तुमच्या समोर आहे एक वस्तू पाचशे रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा ती वस्तू सहाशे पन्नास रुपयाला विकल्याने होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल आणि चार पर्याय तुमच्या समोर आहेत पाचशे रुपयाला विकली जेवढा तोटा होतो किती तोटा होतो माहित नाही परंतु वस्तू पाचशे रुपयाला विकल्यावर होतो तोटा आणि सहाशे पन्नास रुपयाला विकल्यावर होतो नफा कोणाच्या जितका तोटा झालाय त्याच्या दुप्पट नफा होतो आणि मग हे उदाहरण सोडवताना बघा पाचशे रुपयांना विकली आणि काय झालाय तोटा झालाय त्यानंतर तीच वस्तू आहे सहाशे पन्नास रुपयांना विकली सहाशे पन्नास रुपयाला विकल्याने काय झाला दुप्पट नफा झालाय तीच वस्तू आहे वस्तू मध्ये बदल नाही मग आता इथे बघूया विक्री किंमत पाचशे रुपये पाचशे रुपयांना विकल्याने काय झाला तोटा झालाय तोटा मानूया क रुपये झाला किती झाला तोटा कर रुपये तीच वस्तू सहाशे पन्नास रुपयाला विकल्यावर दुप्पट नफा होतोय दुप्पट नफा कुणाच्या जेवढा तोटा होतो त्याच्या दुप्पट नफा सहाशे रुपयांना सहाशे पन्नास रुपयांना विकली तीच वस्तू विकली किंमत जर सहाशे पन्नास रुपये असेल किती सहाशे पन्नास रुपये असेल तर त्याचा दुप्पट नफा होतो तोट्याच्या आणि म्हणून इथं नफा क चा दुप्पट म्हणजे दोन क दुप्पट म्हणजे झाला दोन क तर त्या वस्तूची खरेदी किंमत घेते मुलांनो एकच वस्तू आहे पाचशे रुपयांना विकली तर क रुपये तोटा होतो सहाशे पन्नास रुपयांना विकली तर त्याच्या म्हणजे तोट्याच्या दुप्पट नफा होतो मग तोटा केव्हा होतो तर खरेदी किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत कमी आहे तेव्हा तोटा होतो आता विक्री किंमत कमी आहे आणि तोटा झालेला आहे मग आता आपल्याला खरेदी किंमत शोधायची आहे तर तोटा असताना खरेदी किंमतीच सूत्र काय आहे तर विक्री किंमत अधिक तोटा विक्री किमतीमध्ये तुम्हाला तोटा मिळवावा लागेल विक्री किंमत कमी आहे खरेदी किंमत जास्त आहे आणि मग तोटा मिळवायचा मग तोटा मिळवायचा विक्री किंमत आहे पाचशे रुपये आणि तोटा झालाय क रुपये आता तीच वस्तू इकडे नफा झालेला आहे नफा म्हणजे जास्त पैसे मिळालेले विक्री करून मग विक्री किंमतीतून नफा वजा करा म्हणजे खरेदी किंमत मिळेल खरेदी किंमत बरोबर विक्री किंमत वजा नफा आता या ठिकाणी विक्री किंमत आहे सहाशे पन्नास रुपये नफा झालेला आहे काढून टाका दोन क म्हणजे त्या वस्तूची मिळाली खरेदी किंमत खर तर या ठिकाणी एकच वस्तू आहे का त्याच वस्तूची खरेदी किंमत काढायची आणि त्याच वस्तूची खरेदी किंमत काढायची एकाच वस्तूची खरेदी किंमत शोधायची आहे मग त्यात दोन्हीची खरेदी किंमत डावी बाजूसारखी आहे तर उजव्या बाजूंची आपल्याला तुलना करता येईल कोणाची पाचशे अधिक क उजी याची उजवी बाजू आणि त्याची उजवी बाजू बरोबर सहाशे पन्नास वजा दोन क कारण एकच वस्तू आहे ती खरेदी किंमत ही खरेदी किंमत शोधायची आहे म्हणून आपण त्याच्या उजव्या बाजूंची तुलना केली वजा दोन क समानतेच्या नियमानुसार बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला आणली क अधिक दोन क बरोबर हे अधिक पाचशे उजव्या बाजूला नेले सहाशे पन्नास वजा पाचशे समानतेचे नियम आपल्याला माहित आहे दोन क अधिक क तीन क सहाशे पन्नास मधून पाचशे गेले एकशे पन्नास गुणिले तीन तीन क म्हणजे तीन गुणिले बरोबर एकशे पन्नास भागिले तीन गुणिले तीन काय झाले भागिले तीन आणि या ठिकाणी आपण संक्षिप्त रूप देऊया तीन एक तीन तीन पाचशे पंधरा तीन शून्य शून्य क बरोबर पन्नास क बरोबर पन्नास मुलांनो क म्हणजे काय आलाय तोटा आलाय मग तिथं क ची किंमत टाका पाचशे अधिक पन्नास त्या वस्तूची खरेदी किंमत मिळाली पाचशे पन्नास मग तुम्ही खात्री करून घ्या इथं पन्नास टाकले तर खरेदी किंमत आली पाचशे पन्नास मग हीच वस्तू खरेदी केलेली आपण इथं क ची किंमत टाका दोन गुणिले क पन्नास टाकले दोन गुणिले पन्नास इथं झाले शंभर हे बघा दोन क किंवा दोन गुणिले क ची किंमत आहे पन्नास सहाशे पन्नास वजा शंभर सहाशे पन्नास वजा शंभर सहाशे पन्नास मधून शंभर गेले पाचशे पन्नास बघा त्याच वस्तूची खरेदी किंमत पाचशे पन्नास त्याच वस्तूची खरेदी किंमत पाचशे पन्नास म्हणजे तोटा होणं नफा होणं आणि ती सूत्र वापरता येणं यांचा समावेश या उदाहरणामध्ये आहे काठीण्य पातळीचं उदाहरण आहे आणि आपल्याला सगळ्या प्रकारच्या उदाहरणांची तयारी ठेवायची अगदी असंच एक उदाहरण आणखी तुमच्या सरावासाठी एक वस्तू पंचवीस रुपयाला विकल्याने जेवढा तोटा होतो त्याच्या पाचपट नफा मगाशी दुप्पट होतं आता पाचपट नफा वस्तू एकशे पंचाहत्तर रुपयास विकल्याने होतो तर वस्तूची खरेदी किंमत किती रुपये अगदी तसच्या तस, तस उदाहरण अंक बदललेले दुप्पट नफा होता तर पाचपट नफा आहे बघूया आपण खाली पर्याय दिलेले आहेत था उदाहरण समजून घेऊया एक वस्तू पंचवीस रुपयाला विकल्याने विक्री किंमत दिली जेवढा तोटा होतो तोटा होतो मग बघूया विक्री किंमत आहे पंचवीस रुपये आणि जेवढा तोटा होतो किती तोटा होतो माहित नाही मानूया क रुपयांचा तोटा झाला वस्तू विकली पंचवीस रुपयाला जेवढा तोटा होतो तोटा झाला क रुपया त्याच्या पाचपट नफा किती पाचपट नफा मग तोट्याच्या पाचपट नफा इथं तोटा क रुपये पाचपट नफा म्हणजे किती झाला आता पाचपट म्हणजे पाच गुणिले क त्याच्या पाचपट नफा ती वस्तू एकशे पंचाहत्तर रुपयांना विकल्याने होतो केव्हा विक्री किंमत जर एकशे पंच्याहत्तर रुपये असेल तर पाचपट नफा म्हणजे पाच क रुपये इतका नफा झालेला आहे तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती आता या ठिकाणी तोटा झालाय या ठिकाणी नफा झालाय वस्तू एकच आहे हरकत नाही आपल्याला सूत्र वापरता येतील तोटा केव्हा होतो खरेदी किंमत जास्त असते खरेदी किंमत जास्त असते विक्री किंमत कमी असते मग इथं त्या वस्तूची खरेदी किंमत शोधायची असेल विक्री करून पैसे कमी मिळालेले आहेत मग कमी मिळालेले पैसे विक्री किंमतीत मिळवले पाहिजेत विक्री किंमत अधिक तोटा विक्री आहे पंचवीस रुपयांची तोटा आहे क रुपये ही ती वस्तूची खरेदी किंमत शोधण्यासाठी या ठिकाणी नफा झालाय जास्त पैसे मिळालेले विक्री करून मग खरेदी किंमत बरोबर जास्त पैसे मिळालेत नफा झालाय विक्री किंमत वजा नफा विक्री किंमत आहे एकशे पंच्याहत्तर रुपये नफा झालाय पाच कर मुलांनो वस्तू एकच आहे त्या एकाच वस्तूची आपण काय शोधतोय खरेदी किंमत त्याच वस्तूची शोधतोय खरेदी किंमत मग डाव्या बाजूंची खरेदी किंमत त्याच वस्तूची शोधायची आहे तर उजव्या बाजूंची आपल्याला तुलना करावी लागेल पंचवीस अधिक बरोबर एकशे पंच्याहत्तर वजा पाच क वजा पाच क बरोबर चिन्हाच्या डाव्या बाजूला घेतले समानतेच्या नियमानुसार अधिक पाच क बरोबर एकशे पंच्याहत्तर अधिक पंचवीस उजव्या बाजूला नेले वजा पंचवीस पाच क अधिक क सहा क आणि एकशे पंच्याहत्तर मधून पंचवीस गेले उरले किती एकशे पन्नास गुनिले सहा तिकडे गेल्यावर भागिले सहा एकशे पन्नास भागिले सहा संक्षिप्त रूप देऊया सहा एके सहा सहा दोन्ही बारा पंधरा मधून बारा गेले उरले तीन तीस झाले पुढे शून्य घेतल्यावर सहा तीस क बरोबर पंचवीस मुलांना या ठिकाणी क ची किंमत आली पंचवीस म्हणजे पंचवीस रुपयाला वस्तू विकली आणि पंचवीस रुपये तोटा झालेला आहे म्हणजे त्या वस्तूची खरेदी किंमत आता इथे टाका पंचवीस अधिक पंचवीस ती वस्तूची खरेदी किंमत होती पन्नास रुपये इथे टाका क ची किंमत पाच गुणिले पंचवीस पंचवीसा पाच एकशे पंचवीस एकशे पंचाहत्तर मधून एकशे पंचवीस गेले उरले पन्नास इथे पण खरेदी किंमत आली पन्नास त्या वस्तूची मगाशी जे उदाहरण घेतलं होतं अगदी तसच उदाहरण आहे मगाशी दुप्पट नफा होता तर इथे फक्त पाचपट नफा आहे पुढच्या उदाहरणाकडे येतोय आणि पुढचं उदाहरण त्यासाठी तुम्हाला मी चॅट बॉक्स पण ओपन करून देणार आहे उदाहरण काठिण्य पातळीचं आहे चॅट बॉक्स ओपन करून दिला म्हणजे फक्त न सोडवता अंदाजे पर्याय मांडून दिले असं जर करणार असाल तर अजिबात उत्तर देऊ नका मनापासून सोडवण्याचा प्रयत्न करा आणि जर उत्तर सोडून येत असेल तर आनी तर चाड़ उत्तर आणि तरच चॅट बॉक्स मध्ये उत्तर पाठवा उदाहरण बघा एक वस्तू रणजितने चारशे रुपयांना विकल्याने त्याला विक्रीच्या एक अंश दहा पट नफा झाला मुलांना या उदाहरणात जाणीवपूर्वक तुम्हाला दिलेला आहे जो नफा झालेला आहे तो विक्रीचा एक अंश दहा पट नफा आहे खर तर शेकडा नफा शेकडा तोटा आपण बघितलं खरेदी किमतीवर काढला जातो पण जेव्हा जाणीवपूर्वक तो नफा विक्रीच्या दिलेला आहे तेव्हा तो विक्रीवरच काढावा लागतो तर त्याला या व्यवहारात शेकडा नफा किती झाला शेकडा नफा म्हणजे नफा झालेला आहे हे नक्की आहे पण किती झाला आपल्याला शोधायचं आहे दहा टक्के नफा इथं दहा टक्के तोटा खरं तर हा पर्याय लगेच बाद होतोय कारण शेकडा नफा किती झाला असा प्रश्न विचारलाय पर्याय क्रमांक दोन बाद आहे पर्याय क्रमांक एक तीन आणि चार यापैकी आपल्याला विचार करायचा आहे तुम्ही सोडवत असाल मला खात्री आहे उदाहरण आहे आणि म्हणून मीही त्याचबरोबर तुम्हाला फळ्यावर समजून देतोय तुमचं सोडवून झालं असेल किंवा काही राहिलं असेल तर आता फळ्याकडे तुम्ही लक्ष देणार आहात एक वस्तू रणजितने चारशे रुपयांना विकल्याने त्याला विक्रीच्या एक अंश दहा पट नफा झाला विक्रीच्या म्हणजे चारशे रुपये किमतीच्या ही चारशे रुपये विक्री किंमत आहे विक्रीच्या म्हणजे गुणिले एक अंश दहा पट नफा झालेला आहे मुलांना इथं संक्षिप्त रूप आपण देऊया संक्षिप्त रूप दिलं दहा एके दहा दहा चौक चाळीस दहा शून्य शून्य चाळीस एकेचाळीस चाळीस रुपये नफा झाला म्हणजे वस्तूची विक्री किंमत आपल्याला माहित होती वस्तू विकली चारशे रुपयांना नफा झालाय चाळीस रुपये याच्यावरून आपल्याला त्या वस्तूची खरेदी किंमत तोंडी सांगता आली पाहिजे चाळीस रुपये नफा मिळाला म्हणजे ती वस्तू चाळीस रुपयाने चाळीस रुपये कमी किंमतीने खरेदी केलेली होती तोंडी उत्तर यायला पाहिजे की या वस्तूची खरेदी किंमत ही असणार आहे तीनशे साठ रुपये तीनशे साठ रुपयाच्या वस्तूवर चाळीस रुपये नफा मिळाला वस्तू विकली चारशे रुपयाला तर शेकडा नफा किती आणि शेकडा नफ्याचं सूत्रही तुम्हाला माहितीये मुलांना शेकडा नफा बरोबर नफा गुणिले शंभर भागिले खरेदीची किंमत तर नफा झालेला आहे चाळीस रुपये गुणिले शंभर आता हा शेकडा नफा मात्र खरेदी किमतीवरच आपण काढणार आहोत फक्त नफा किती झालाय हे समजायला विक्रीच्या एकाउंश दहा पट दिलेला होता आणि आता या ठिकाणी संक्षिप्त रूप देऊया शून्याला शून्य गेले चार एके चार चार नऊ एखतीस अंशस्थानी शंभर एके शंभरस्थानी नऊ भाग दिला नऊ एके नऊ बाकी उरली एक पुन्हा दहा नऊ एके नऊ पुन्हा बाकी उरली एक बाकी उरली एक म्हणजे मुलांना उत्तर आलंय अकरा पूर्णांक एक अंशेत नऊ टक्के किंवा दशमचिन्हामध्ये जरी काढलं तर साडेबारा टक्के नाफा येणार नाही साडे बारा टक्के येणार नाही हा पर्याय बादे हा पर्याय बादे तोट्याचा पर्याय तर मगाशीच बाद केला होता आपण नफाय म्हणून आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर या उदाहरणाचं उत्तर आहे यापैकी नाही अकरा पूर्णांक एकांशे नऊ टक्के यामध्ये दिलेलं नाहीये उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आणि हे किती जणांनी दिलंय आपण तपासून पहा विद्यार्थी मित्रांनो काठिण्य पातळीची उदाहरणे आजच्या प्रकरणात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे पहिले दोन तास नफा तोटा या प्रकरणावरचे आपण जर व्यवस्थित केलेले असतील शेकडेवारी प्रकरणाचा इतर प्रकरणांचा अभ्यास केलेला असेल तर मला खात्री आहे ही उदाहरणे तुम्हाला नक्की समजली असतील छानपैकी अभ्यास करा येणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेसाठी तुम्हा सर्वांना शुभेच्छा आमच्या संगमनेर तंत्रस्नेही टीमचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद आज आपण या ठिकाणी थांबूयात